Hello everyone, welcome to back our YouTube channel. Student, we are learning about that the topic, science topic, plant around us. मित्रांनो तुम्हा सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाची पहिली सूचना आहे. हा जो पार्ट आहे, हा जो चॅप्टर आहे, हा पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. चला आपण हा पार्ट जाणून घेऊया. स्टुडंट, वी नो दॅट इन देअर द अर्थ देअर आर द मेनी स्पेसिस ऑफ प्लांट. सम प्लांट्स आर टॉल, सम प्लांट्स आर डॉर्फ, सम प्लांट आर बिग, सम प्लांट्स आर स्मॉल. देअर आर द मेनी टाइप्स ऑफ प्लांट. इन दॅट प्लांट देअर इज ट्रीज. वी लर्निंग दॅट द डेफिनेशन ऑफ ट्री. मित्रांनो आपण पाहतो या संपूर्ण जगामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या आपल्याला ट्रीज किंवा वनस्पती पाहायला मिळतात. यामध्ये काही वनस्पती अशा असतात खूप उंच असतात, काही वनस्पती कशा असतात खूप बुटक्या असतात, काही वनस्पती कशा प्रकारच्या असतात जाड असतात, काही वनस्पती कशा असतात पातळ स्वरूपाच्या असतात. मग आपण यामध्ये नेमकी झाड झाड म्हणजे काय, ट्री म्हणजे काय याची एक्झॅक्टली डेफिनेशन जाणून घेऊया. व्हॉट इज ट्री? अ ट्री इज अ डिफाइंड एज अ व्हेरी बिग टॉल अँड स्ट्रॉंग प्लांट कॉल एज ट्री. म्हणजे ट्री म्हणजे नेमकं काय, ज्या पार्ट मध्ये ज्या वनस्पतीमध्ये काय असतं, मोठी वनस्पती असते, टॉल असते, उंच असते आणि स्ट्रॉंग असते, मजबूत असते, अशा वनस्पतीला काय म्हणायचं, ट्री. मग अशा प्रकारच्या बऱ्याचशा वनस्पती आहेत, त्यामध्ये शॉर्ट वनस्पती आहेत, हे आपण खाली पाहणार आहोत. मग यामध्ये कोणता पार्ट असतो, ट्रंक असतो, खोड असतं. मग हे खोड म्हणजे काय नेमकं, दे हॅव अ थिक, त्यामध्ये काय असतं, मजबूत पार्ट असतो, थिक, ब्राऊन कलर म्हणजे ब्राऊन कलरचा असतो आणि उडी स्टेम, त्याचं स्टेम कसं असतं, उडी स्टेम असतं. त्या पार्टला काय म्हणायचं, ट्रंक म्हणजे काय, खोड. आता शर बघूया आपण. मग आता या ट्री मध्ये काय काय इन्वॉल्व्ह होते ट्री, त्यामध्ये मँगो ट्रीज इन्वॉल्व्ह होते, नीम म्हणजे लिंबाचं झाड सुद्धा इन्वॉल्व्ह होतं. मग अशा मोठ्या प्रकारची जी काय बनियान ट्री म्हणजे काय, वडाचं झाड, हे सुद्धा यामध्ये इन्वॉल्व्ह असतं. म्हणजे अशी जी काय मोठी बलाढ्याची झाड आहेत कोकोनट ट्री, त्यांना काय म्हणायचं, ट्रीज म्हणायचं. नीट समजून घ्या ट्रीज आणि प्लांट्स मधला डिफरंट. आता यामध्ये आणखीन प्रकारचे काही ट्रीज असतात. यामध्ये कसल्या प्रकारचे ट्रीज असतात, शर्ब असतं. शर्ब म्हणजे काय, झुडूप. आता झुडूप म्हणजे काय हे आपण या डेफिनेशन मधून जाणून घेऊयात. शर्ब्स आर डिफाइंड एज इट इज अ व्हेरी स्मॉलर दॅन ट्री. म्हणजे हे काय असतं, शर्ब म्हणजे काय असतं, झुडूप हे कशापेक्षा, ट्री म्हणजे झाडांपेक्षा हे कमी असतं, लहान असतं, छोटं असतं आणि ह्यांची जी काय लाईफ असते, हे ट्री काय असतात, हे ट्री मेनी इयर्स म्हणजे खूप वर्ष यांना लाईफ असते, खूप मोठी लाईफ असते. पण तसं शर्बला असतं का, नसतं. ह्यांना यांच्या जीवनाचा कालावधी हा कमी असतो ह्या ट्रीच्या तुलनेमध्ये. मग हे कसं असतात, शर्ब्स आर स्मॉलर दॅन ट्रीज. शर्ब्स स्मॉलर दॅन ट्री असतात म्हणजे छोटे असतात, लहान असतात ट्रीच्या झाडांच्या तुलनेमध्ये. मग यामध्ये काय काय इन्क्लूड असतं ट्रीमध्ये, सॉरी शर्ब्स मध्ये, यामध्ये हिबिस्कस असेल, जास्वंद असेल, अशा जे काय झुडपं असतात हे यामध्ये इन्वॉल्व्ह असतात शर्ब मध्ये. आता बशेस म्हणजे काय, हा बशेस म्हणजे शर्बचा एक पार्ट आहे. दे हॅव अ मेनी थिन ब्राऊन अँड वुडी स्टेम, दे हॅव ऑल्सो कॉल्ड ॲज बशेस. म्हणजे हा जो पार्ट आहे हा शर्ब मध्येच इन्वॉल्व्ह असतो. आणि यामध्ये काय काय असतं, यामध्ये जास्वंद असेल किंवा रोज असेल, असे म्हणजे झुडपासारखी जी काय वनस्पती असतात हे या शर्ब मध्ये इन्वॉल्व्ह असतं. आणि आता आपण हर्ब्स बघूया. हर्ब्स म्हणजे काय, हर्ब्स याचा अर्थ काय होतो, औषधी वनस्पती. ज्या काही औषधी वनस्पती आहेत जगातल्या ते कशामध्ये येतात, हर्ब्स मध्ये इन्वॉल्व्ह होतात. मग हर्ब्स आर व्हेरी स्मॉल वीक प्लांट, दे हॅव थिन ग्रीन अँड सॉफ्ट स्टेम, दे हॅव लिव्ह ओनली फ्यू 3 to 4 months. म्हणजे हे जे काय हर्ब्स आहेत हे काय असतात, व्हेरी स्मॉल अँड वीक प्लांट, म्हणजे खूप वीक म्हणजे पातळ असे प्लांट असतात आणि मजबूत असे नसतात हे प्लांट. आणि दे हॅव थिन ग्रीन अँड सॉफ्ट स्टेम, ह्यांचं जे काय स्टेम असतं, ह्यांचं जो खोड असतं ते कसं असतं, व्हेरी सॉफ्ट अँड सॉफ्ट अँड ग्रीन आणि हिरव्या रंगाचं असं स्टेम असतं. आणि त्यांची लाईफ असते ती खूप मोठी नसते ह्या शर्बच्या आणि ट्रीच्या तुलनेमध्ये. यांची लाईफ किती असते,
तीन ते चार महीने इतकीच यांची लाईफ असते. पण यामध्ये काय काय इन्वॉल्व असतं, आपल्या आपल्या घरातील जे काय पालेभाज्या असतील ह्या यामध्ये इन्वॉल्व होतात, जे काय भाज्या असतील ते यामध्ये इन्वॉल्व असतात. मित्रांनो, आजचा हा पार्ट तुमच्या लक्षात आला असेल, जर लक्षात आला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे येणारं बेल आयकॉनचं देखील बटन प्रेस करा.